नमस्कार मॅक्स उमनच्या सर्व प्रेक्षकांना रविवारच्या शुभेच्छा. पाऊस पडतोय मुंबईमध्ये आणि कालपासून फार जोरात पाऊस झाला. या पावसामुळे खरं तर मुंबईचं जनजीवन थोडंसं दरवेळेला विस्कळीत होतं आणि आपण पाहिलंय की राजकारणसुद्धा फार जोरामध्ये या काही दिवसांमध्ये आपल्याला फिरताना दिसतंय. जरी कोरोना असेल, लॉकडाऊन असेल, तुम्ही सगळेजण घरामध्ये बसलेले असाल, तरी राजकारण काही थांबलेलं नाही आहे. राजकारणामध्ये बिलकुल सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि काही दिवसांपासून आपण पाहिलंय की पंकजा मुंडे चर्चेत आहेत. मुंडे आडनाव असलेले खूप लोक चर्चेत आहेत. आत्ताच मी थोड्या वेळपूर्वी मॅक्स महाराष्ट्रावर एक लाईव्ह केलं होतं तुकाराम मुंडेंच्या बाबतीमध्ये, की तुकाराम मुंडेंची कशी कोंडी होते. एक दुसरे मुंडे आणखीन चर्चेमध्ये आहेत, पंकजा मुंडे, ज्यांच्याबद्दलसुद्धा मला चर्चा करावीशी वाटते मॅक्सिमनवर, कारण फायर ब्रँड लीडर आहेत, जनतेच्या मनातली मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला डिक्लेअर केलं आणि त्याच्यानंतर आवाज नाही असं म्हणतायत आनंदजी, पण इथे आता मी चेक केलं होतं तर बिलकुल आवाज आहे आणि आवाज न येण्याचं असं काही कारण नाही आहे. इतर आणखीन बाकी कोणाला प्रॉब्लेम आहे का आवाज न येण्याच्या बाबतीतला? जसं असेल तर मी पुन्हा कनेक्ट होईन, कारण मग शेवटी आवाज नाही पोचला तर उपयोग काय. येतोय का आवाज? आवाज येत असेल तर थोडे थम्स दाखवले तर मला लक्षात येईल. ठीक आहे, आवाज आहे असं म्हणतायत. तर पुन्हा एकदा स्वागत, पुन्हा एकदा आवाज पोचवण्याचा प्रयत्न करूयात आणि सगळ्या लोकांना माझा आवाज येत असेल असं गृहित देतो आणि बोलतो आता की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या दोन मुंडे फार चर्चेमध्ये आहेत, तुकाराम मुंडे आणि दुसरीकडे पंकजा मुंडे. तुकाराम मुंडेंच्या बाबतीत आत्ताच थोड्या वेळापूर्वी, म्हणजे अगदीच 10 मिनिटांपूर्वी मी मॅक्स महाराष्ट्रावर एक लाईव्ह केलं आणि त्यांची कोंडी कशी केली जाते, नेमकं कोण आहेत त्या फॅक्टर्सच्या मागे आणि काय कारण आहे याचं थोडंसं विश्लेषण केलं होतं. मला वाटतं की सेम पॅटर्न आहे, तीच लोक असावीत बहुतेक लोक. पंकजा मुंडे यांची कोंडी करणाऱ्या मागे सुद्धा आणि त्यांची एकूण आजची राजकीय परिस्थितीसाठी थोडा बहुत पंकजा मुंडेंचा सुद्धा दोष आहे, त्याची सुद्धा आपल्याला इथे चर्चा करणं भाग आहे. त्यांनी संपूर्ण सभेमध्ये सांगितलं की मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. राजकारणामध्ये तुमच्या ॲस्पिरेशन्स, तुमच्या महत्त्वाकांक्षा बोलून दाखवणं यात गैर काहीच नसतं. प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असतात. देवेंद्र फडणवीस आज भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्व आहेत महाराष्ट्रातील, तर त्यांनाही प्रचंड राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. मध्यंतरी देवेंद्र फॉर PM म्हणजे देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदासाठी लायक उमेदवार आहेत, अशा पद्धतीचं एक फेसबुक पेजसुद्धा त्यांच्या समर्थकांनी तयार केलं होतं. पेड होतं, ते एजन्सी लावली होती त्यांचे. देवेंद्र फडणवीस यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांचे फील्डवरचे समर्थक फार कमी आहेत, दरबारी समर्थक आणि राजकीय समर्थक असे खूप आहेत आणि पॉलिटिकल ज्याला म्हणूयात आपण टायमिंग किंवा मुत्सद्देगिरी योग्य शब्द आहे, तर राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये देवेंद्र फडणवीस हे पक्के आहे. म्हणजे आपण बघूयात की शरद पवारांनंतर कोण जर एवढा राजकीय मुत्सद्देगिरी असलेला जर महाराष्ट्रामधला नेता असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे असं सरसकट सगळेजण बोलतात. मी फार सहमत नाही आहे या गोष्टीशी, पण एकूण देवेंद्र फडणवीसांची आजपर्यंतची जी काही पावलं आहेत ती अशाच पद्धतीने गेलेली आहेत. मोदींच्या वलयाचा फायदा घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्यापैकी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं आणि त्यांचे आजपर्यंतचे सगळे जे काही रणनीती म्हणूयात, डावपेच म्हणूयात, ते बरोबर पडलेले आहेत. एक सरकार बनलंच होतं पण काही कारणामुळे ते गेलं, पण तेही त्यांचा डावपेच बरोबर पडला होता. तर ह्या एकूण याच्यामध्ये एक गोष्ट त्यांना लक्षात आली नाही की शिवसेना NCP बरोबर आधीच चर्चेमध्ये आहे, तो कदाचित इंटेलिजन्स फेल्युअर होता, तिथे शरद पवार वलसड आपल्याला मानावे लागतील.
त्याच्यानंतर म्हणून म्हटलं शरद पवारांच्या नंतर देवेंद्र फडणवीस आपल्याला मानावे लागतील, त्यांनी आपली राजकीय मुत्सद्देगिरी दाखवलेली आहे. या मुत्सद्देगिरीमध्ये आपण पाहिलं की त्यांनी एक महत्त्वाचं काम काय केलं की त्यांनी इतर पक्षांमधली लोकं ज्यावेळेला स्वतःच्या पक्षात घेऊन पार्क केली, आपण पार्किंग म्हणूया त्याला, कारण त्या लोकांना काही तसं निमंत्रित सदस्यापेक्षा पलीकडे पक्षामध्ये काही स्थान नाही. जी दोन लोकं महत्त्वाची उपाध्यक्ष किंवा विरोधी पक्षनेते झाली त्यांना सोडून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना बऱ्यापैकी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या अवतीभोवती स्थान दिलं. त्याच्या पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी इतर कुठल्याही नेत्याला आसपास भटकू दिलं नाही आणि त्यांच्या स्वतःच्या पक्षातले जे पण नेते आहेत, एकनाथ खडसे आऊट आहेत, विनोद तावडे आऊट आहेत, पंकजा मुंडे आऊट आहेत, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आऊट केले, नितीन गडकरी गँग म्हणूया आपण ज्याला, कंपू म्हणूयात, काही म्हणूयात, तर नितीन गडकरींची जी काही जो काही कंपू आहे त्याला त्यांनी आऊट केलं. नितीन गडकरींना विदर्भामध्ये निवडणुकांमध्ये सभाही दिल्या नाहीत, घेऊही दिल्या नाहीत, करूही दिल्या नाहीत, लावल्याही नाहीत. त्यामुळे नितीन गडकरींसारखा नेता ज्याला आपण गोपीनाथ मुंडेंनंतरचा दुसरा मोठा नेता म्हणत होतो महाराष्ट्रातला, त्या नितीन गडकरी यांनासुद्धा त्यांनी राजकीय पटलावर, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नो वेअर केलेला आहे. नितीन गडकरींना केंद्राच्या पटलावर मोदींनी नो वेअर केलेला आहे. त्यामुळे नितीन गडकरींसारखा एखादा नेता जो फटकळ आहे, मुफट आहे, पण जो कार्यक्षम आहे, ज्याच्या कार्यक्षमतेच्या बाबतीमध्ये काही कोणाचं दुमत नाही आहे, त्यांच्या विजनच्या बाबतीत कोणाचं काही दुमत नाही आहे, त्यांनी केलेले सगळे व्यवसाय नुकसानीत आहेत असे त्यांचे जवळची लोकं सांगतात, हेही सगळ्या लोकांनी पाहिले, पण एंटरप्राइझिंग नेता म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. तर असा नेतासुद्धा महाराष्ट्राच्या पटलावरनं देवेंद्र फडणवीस यांनी गायब केला. ही जादू जी आहे, ही देवेंद्र फडणवीस यांना जी जमलेली जादू आहे, ही अफलातून जादू आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व बघतोय. मग देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षातल्या ज्या लोकांना बाजूला केलं त्या लोकांचं वैशिष्ट्य काय काय होतं बघूयात आपण. ही कोण लोकं आहेत, तर याच्यातील ही सगळी लोकं बहुजन चेहरा भारतीय जनता पक्षातील असलेली आहेत, नितीन गडकरी सोडले तर. हां, नितीन गडकरींची पण जी जवळची लोकं आहेत ती सगळी बहुजन याच्यातली आहेत. तर बहुजन चेहरा असलेली सगळी लोकं जे बहुजनांचं राजकारण करतात अशी सगळी लोकं देवेंद्र फडणवीस यांनी डंप केली आणि त्याच्या बदल्यात दुसरी नेतृत्व उभी करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या लोकांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता पंकजा मुंडे निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला, त्याच्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही कमिटमेंट दिली नाही, काहीच कमिटमेंट केलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पंकजा मुंडे यांना सांगितलं की तुम्हीच आमच्या नेते आहात आणि तुमच्या बाबतीत चांगला विचार केला जाईल. इव्हन चंद्रकांतदादा पाटलांनी सांगितलं की पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये पक्षाने चांगला विचार केलेला आहे, केंद्रामध्ये त्यांना मोठी संधी मिळू शकेल. तर ती काय मिळेल मला माहीत नाही, पण पंकजा मुंडे यांच्यासारख्या फायरब्रँड लीडरला साईडट्रॅक करायचं. पंकजा मुंडेंची बहीण आहे प्रीतम मुंडे, यांना राज्याच्या कार्यकारिणीवर घ्यायचं. एक व्यक्ती एक पद हे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक वर्ष सांगितलं गेलेलं आहे, पण ह्या एक व्यक्ती एक पद या सगळ्या धोरणाच्या पलीकडे जाऊन प्रीतम मुंडेंना त्यांनी खासदार असताना पक्षाची जबाबदारी दिली, पण पंकजा मुंडेंकडे काहीच नसताना त्यांना पक्षाची जबाबदारी दिलेली नाही. तर यावरून लक्षात येतं की पंकजा मुंडे यांना काट मारलेली आहे त्यांनी, नाही म्हणजे नाहीच. तर या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतं की देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी फार रिलिजियसली स्वतःची राजकीय भूमिका राबवलेली आहे, त्याच्यामध्ये ते काही तडजोड करत नाहीत. अशा वेळेला पंकजा मुंडे यांच्यासमोर आता राजकीय पर्याय काही आहेत का, सध्या मला काही दिसत नाही आहे. म्हणजे फार तर काय यांना कुठे जाऊन पार्क व्हायचं असेल तर ते मनसेमध्ये जाऊ शकतात, म्हणजे एकनाथ खडसे किंवा पंकजा मुंडे फार तर मनसेमध्ये जाऊ शकतात, ते NCP जाऊ शकत नाहीत पंकजा मुंडे, तिकडे धनंजय मुंडे आधीच आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने मुंडे विरुद्ध मुंडे आपण हा संघर्ष गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेला आहे, त्यामुळे NCPचा पर्याय नाही.
काँग्रेसमध्ये ते जाणार नाहीत, कारण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पुन्हा केंद्रीय नेतृत्व अशी जुळवून घेणार हा काय पंकजा मुंडेंचा स्वभाव दिसत नाही आहे, ते टेम्परामेंट नाही आहे त्यांच्यामध्ये. आणि काँग्रेसमध्ये जाण्याच्या बाबतीतली जाण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे करून झालेले आहेत. काँग्रेसकडनं त्यांना जो रिस्पॉन्स त्यावेळेला मिळाला तर तो काय फार प्रोॲक्टिव्ह नव्हता, तो असा अडचणीचा होता आणि तो त्यांचं राजकीय करिअर संपू शकणारा होता. नंतर त्यांचं राजकीय करिअर तसं संपलंच, दुर्दैवानं त्यांचं अपघातात निधन झालं आणि नंतर मंत्रिपद फार मोठ्या मुश्किलीने मिळालं त्यांना, संघर्ष करून मिळालं आणि सगळ्यात उशिरा मिळालं. आणि असं असताना काँग्रेसचा अनुभव, वडिलांचा काँग्रेसचा अनुभव जर पाहता पंकजा मुंडेसमोर तो पर्यायसुद्धा नाही आहे. तर त्यामुळे एकनाथ खडसेंचंही अशीच सिच्युएशन आहे. एकनाथ खडसेंनी ट्राय केलं होतं या डिसेंबरच्या डिसेंबरचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनाच्या वेळेला ट्राय जरूर केलं होतं एकनाथ खडसे यांनी पक्षांतर करण्याचं, पण मात्र कोंडी अशी आहे ना, ही भारतीय जनता पक्षाची कोंडी अशी आहे, ते तुम्हाला राहूही देत नाहीत आणि जाऊही देत नाहीत. तर हे वेगळं आहे राजकारण, ते तुम्हाला डंप करतात आणि ते तुम्हाला कुठेच जाऊ देत नाहीत, तुम्हाला राजकीय काय पर्याय ठेवत नाहीत आणि ते तुमचं उदात्तीकरण पण करत राहतात. नाताभाऊ फार छान आहेत, नाताभाऊने पक्ष वाढवला, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन विसरता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या भाषणांमध्ये असतं, पंकजा मुंडेंचं कॉन्ट्रिब्युशन सगळ्या भाषणांमध्ये असतं. बहीणच मांडलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणामध्ये उदय झाल्यानंतर त्यांचं एकूण राजकारण ज्या अंगाने गेलं त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता. देवेंद्र फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे गटाचेच मानलं गेलं होतं. आणि असं असताना सुद्धा पंकजांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका ही अनेकांना आश्चर्यजनक वाटते, पण ती आश्चर्यजनक बिलकुल नाही आहे. याच्यासाठी नाही आहे की देवेंद्र फडणवीस यांना दूर दूरपर्यंत आपल्या विरोधात जाऊ शकेल असा कुठलाही माणूस ठेवायचा नाही आहे, तो राजकीय पटलावर ठेवायचा नाही आहे. तर अशामुळे पंकजा मुंडे यांची प्रचंड कोंडी झालेली आहे. पण पंकजा मुंडे यांना मागच्या सरकारमध्ये महिला बालविकास खातं मिळालं होतं, त्याच्यामध्ये चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला. चिक्की घोटाळा बाहेर काढण्याच्या मध्ये धनंजय मुंडे यांची एक वेगळी भूमिका होती. आणि ही भूमिका जर पाहिली धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक मैत्रीचं संबंध, त्याच्यामुळे पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी धनंजय मुंडे नावाचं अस्त्र देवेंद्र फडणवीस यांनीच वापरलं असावं असा आरोप पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडनं वारंवार केला जातो. खासगीमध्ये पंकजा मुंडे समर्थक या बाबतीमध्ये वारंवार बोलत असतात. त्यामुळे एकूण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पंकजा मुंडे यांचं राजकीय पटलावरचं अस्तित्व आता देवेंद्र फडणवीस या एकाच माणसाच्या मर्जीवर अवलंबून आहे. आता ही परिस्थिती कशी आहे की फायर ब्रँड लीडर आहे, बहुजनांचं नेतृत्व आहे, त्यांनी मधल्या काळामध्ये भगवानगडच्या निमित्ताने एक राजकीय प्रयोग केला होता की आसपासचे म्हणजे बीड आणि आसपासचे आणि खास करून बहुजन समाजातले वेगवेगळ्या पक्षातले असतील किंवा भारतीय जनता पक्षातल्याही आमदारांचा एक गट करणं आणि जेणेकरून एक साधारणतः 15 आमदारांचा एक दबाव गट बहुजन आमदारांचा महाराष्ट्रामध्ये निर्माण करावा, 15 ते 20 आमदारांचा गट असावा अशा पद्धतीचं त्यांचं एक प्लॅनिंग होतं, मायक्रो प्लॅनिंग होतं, धोरण होतं. त्याच्यासाठी त्यांनी बऱ्याचदा जानकर, राजू शेट्टी या सगळ्या लोकांना ज्यांना सत्ता स्थापनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी फार महत्त्व दिलं नाही अशा लोकांशी वारंवार संपर्क पंकजा मुंडे यांनी ठेवला, एक पॅरलल ट्रॅक ओपन ठेवला. आणि हा पॅरलल ट्रॅक, या ट्रॅकवर पंकजा मुंडे यांचं राजकीय अपघात झाला. पंकजा मुंडेचा राजकीय अपघात हा या ट्रॅकमुळे झालेला आहे. पंकजा मुंडे यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या साठी हा जो काही ट्रॅक त्यांनी तयार केला होता, जो सुरू केला होता तयार करण्याचं काम, त्याच्यामुळे त्यांचं एकूण राजकीय कोंडी झालेली आहे. मग अशा वेळेला पंकजा मुंडेंच्या बरोबर हे जर 15-18 लोक जर असतील महाराष्ट्राच्या राजकारणातल्या बहुजन राजकारणावर जातीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी ही 15 ते 18 लोक जरी पंकजांच्या सोबतीने असतील तर कदाचित आज पंकजांची ही स्थिती झाली नसती. पण पंकजांच्या सोबतीने ही लोक नाही आहेत,
ती स्टेज प्रेझेन्ससाठी आहेत, पब्लिक प्रेझेन्ससाठी आहेत, पण ती लोकं राजकीयदृष्ट्या नाही. कारण राजकीयदृष्ट्या देवेंद्र फडणवीस हे खूप मजबूत आहेत. नरेंद्र मोदींचा त्यांना सपोर्ट आहे, अमित शाह त्यांना सपोर्ट करत नाहीत असं सगळेजण म्हणतात. माझं व्यक्तिगत मत असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये मोदी आणि अमित शाह एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फार तर फार क्लोजनेस कोणाशी नसावा, जवळीक नसावी म्हणून अमित शाह फॅक्टर असावा. पण हे दोघं जे काय करत असतील ते एकमेकांच्या विरोधात जाऊन किंवा एकमेकांना त्रासदायक होईल असं काही करताना मला हे दिसत नाही. त्याच्यामागे तसं काही फॅक्टर दिसत नाही आहे. त्यामुळे अमित शाह त्यांना नाराज आहेत, अमित शाह जवळ करत नाहीत, या सगळ्या गोष्टींच्या ज्या थिअरीज आहेत त्या मी बाय करायला तयार नाही आहेत. मला असं वाटतं की फार जवळ येऊ नये, म्हणजे प्रेम आहे पण फार जवळ येऊ नये म्हणून मध्ये घातलेलं एक कुंपण म्हणून अमित शहांकडे बघता येऊ शकेल. पण शेवटी नरेंद्र मोदींनी सांगितल्यानंतर अमित शाह काही फार मोठं फॅक्टर राहत नाही. त्यामुळे या एकूण राजकारणाच्या पटलावर अमित शाह असतील, देवेंद्र फडणवीस यांना पसंत करत नसतील तरी सपोर्ट आहे. त्या विधान परिषदेच्या तिकीट वाटपांवरनं लक्षात आलेलं आहे, निगोशिएशन्सवरनं लक्षात आलेलं आहे. ते ज्या पद्धतीने सरकार बनवलं त्यांनी अजितदादांबरोबर रात्रीच्या रात्री राष्ट्रपती राजवट उचलायला लावून, तर त्याच्यावरनं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस हे प्रचंड ताकदवर नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आणि इतर सगळे छोटे मोठे छुटपुट नेते हे झाकोळले गेलेले आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या सपोर्टमध्ये असलेले, जवळ असलेले बहुजन समाजातले नेते हे आज देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जायला तयार नाहीत. फेवरेबल सिच्युएशन आल्यानंतर ते जर पंकजा मुंडेंना सपोर्ट करत असतील तर अशी फेवरेबल सिच्युएशन नजीकच्या काळामध्ये येताना दिसत नाही. पंकजा मुंडे यांना काही करून देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारणं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याशिवाय आज गत्यंतर नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जी काही आंदोलनं सुरू केली ज्याच्यामागे त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात होता, मराठा क्रांती मोर्चाच्या मध्ये त्यांचा राजकीय सहभाग नेमका काय होता, त्यांची धोरणं नेमकं काय होती, इथली मराठा एम्पायर, मराठेशाही ज्याला आपण म्हणतो विविध पक्षांमधली, ती कशी तोडता येईल, तर ती तोडता येत असेल तर त्याच्या नेतृत्वाला सामान्य लोकांकडनं आव्हान निर्माण व्हायला पाहिजे. त्याची जी तजवीज होती मराठा क्रांती मोर्चामध्ये स्वतःची माणसं घुसवून त्यांनी जे काय केलं, शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये त्यांनी स्वतःची माणसं घुसवून जे काय केलं, त्याच्यानंतर धनगरांच्या मोर्चामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने माणसं घुसवली आणि धनगरांचं एक वेगळंच नेतृत्व ज्यांना कोणी ओळखत नाही अशी नेतृत्व पुढे आणली, ही जी काही किमया त्यांनी केली, ही काही जादूगिरी आपण करूयात, तडजोड म्हणूयात, जुगाड म्हणूयात, हे जे काय केलं त्याच्यामुळे पारंपरिक नेतृत्व विविध लोकांचं हे अडचणीत आलेलं आहे. त्यामुळे ज्यांना वाटतं की आपण जातीचे नेते आहोत त्यांची जातच त्यांच्यासोबत नाही आहे. कारण आता त्या जातीमध्ये खूप नेते निर्माण झाले आणि त्या सगळ्यांना राजश्रय मिळाला त्यावेळेला. आता काय झालं आहे की आता त्यांना काही से राहिलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती फार वाईट पद्धतीने आज भारतीय जनता पक्षामध्ये ज्या ज्या लोकांचं दमन झालेलं आहे, कुचंबणा झालेली आहे, त्या सगळ्या लोकांना आता काही से राहिलेलं नाही आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की शिवसेना हाच योग्य पर्याय आहे पंकजा मुंडे यांना, पण मला वाटत नाही तसं होईल. मुंडे यांचं शिवसेनेबरोबर चांगलं नातं जरूर होतं, पण तिथे आता जयदत्त क्षीरसागर पुन्हा शिवसेनेमध्ये आलेले आहेत बीडमध्ये. स्थानिक राजकारणाची कोंडी बघा, बीडला आपण राजकारणाचं बिहार म्हणूया आणि ते बिहार असल्यासारखंच आहे. तर त्यामुळे तिथे खूप फॅक्टर्स आहेत. आज पंकजा मुंडे यांना बीडमध्ये संघर्ष करायला लागतोय स्वतःच्या अस्तित्वासाठी, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. शिवसेना निश्चित एक पर्याय असू शकेल, पण आजच्या घडीला मला वाटत नाही की उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्षाला दुखावायचं आहे. आज ऑप्शन्स ओपन आहेत सगळ्यांसाठी, NCP साठी, शिवसेनेसाठी, भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचे ऑप्शन्स ओपन आहेत. जर तुम्ही छानपणे ऐकत असाल तर माझं हे वाक्य वाटल्यास रेकॉर्ड करून ठेवा, लिहून ठेवा. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचे सगळे ऑप्शन्स खुले आहेत. शिवसेना कुठल्याही पद्धतीने आज भारतीय जनता पक्षाला
नाराज करू इच्छित नाही, दुखावू इच्छित नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अंगावर जाऊ इच्छित नाही। जर काँग्रेस कुठल्या कारणास्तव या ना त्या कारणामुळे जर बाहेर पडलीस तर काँग्रेसच बाहेर पडू शकते अशा सगळ्या लोकांना एक ठाम विश्वास आहे। त्यामुळे काँग्रेसची जर कोंडी झाली, कुचंबना झाली, तर उद्या हे सरकार पडलं तर पुढची समीकरणं काय असतील, तर ती पुढची समीकरणं असतील की शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यातला निगोशिएशनसाठी जो माइल्ड असेल, सॉफ्ट असेल, त्याच्याबरोबर भारतीय जनता पक्षाची युती होऊ शकते। शिवसेना आजही भारतीय जनता पक्षासाठी नॅचरल अलायन्स आहे। चीनचं एकूण तणाव, पाकिस्तानबरोबरचा तणाव, देशातलं एकंदर वातावरण याच्यामुळे हिंदुत्वाच्या नावावर पुन्हा शिवसेना सोबत यायला पाहिजे या भूमिकेवर सुद्धा एक वातावरण होऊ शकतं, कॅम्पेन्स होऊ शकतात, पेड मीडियाकडनं कॅम्पेन्स चालवल्या जाऊ शकतात आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा जाऊ शकते कॉम्प्रोमाइज करून, अशी सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे या शक्यता जर तुम्ही राजकीय अभ्यासक असाल तर निश्चित माझं हे वाक्य लिहून घ्या की उद्या जर अशी परिस्थिती आली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोघंही पॅरलल चर्चा करतील भारतीय जनता पक्षाबरोबर। त्यामुळे पंकजा मुंडे यांना घेऊन पुन्हा भारतीय जनता पक्षाला दुखवायचं पाप, राजकीय पाप हे काँग्रेसचा प्रश्नच नाही आहे। म्हणजे केलं तर मला माहीत नाही आता ते पण फार वरची गोष्ट आहे, पण राष्ट्रवादी आणि शिवसेना आजच्या घडीला मला वाटत नाही हा पॅरलल ट्रॅक ओपन करतील। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा सध्या वेट अँड वॉचचा काळ आहे, संघटन बांधणीचा काळ आहे। त्या ज्या पद्धतीने कोशात गेलेल्या आहेत त्यांनी थोडीशी चळवळ केली पाहिजे, त्यांनी जनसंपर्क वाढवला पाहिजे। घरात बसून फक्त स्टेटमेंट्स देऊन काही होणार नाही, त्यांची लढाई इतर कोण लढणार नाही। आणि ज्यांना बहुजन राजकारणामध्ये रस आहे अशा लोकांनासुद्धा तुम्ही फार अशा जवळच्या नेत्या वाटत नाहीत, बीडमधलं सोडून आणि त्यांच्या स्वजातीतल्या लोकांना सोडून इतर लोकांना तशी सर्वसमावेशक अशी त्यांची काही हे नाही आहे, भूमिका नाही आहे। तर मला असं वाटतं की यामुळे फार सुभाष वारेसुद्धा आहेत, वारे सर तुम्हाला या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर प्लीज मला जर तुम्ही थंब पाठवला तर मी तुम्हाला कनेक्ट करतो, कारण मला इथे तुमची रिक्वेस्ट दिसते। तर तुम्ही जर या चर्चेत सहभागी इच्छित असाल तर कृपया मला मला इथे फक्त मला कळवावं, तरी मी तुम्हाला रिक्वेस्टला ॲड करून ठेवतो, जेणेकरून जर तुम्हाला इच्छा असेल या पंकजाताईंनी काँग्रेसमध्ये जावं, भवितव्य आहे काँग्रेसला, महाराष्ट्राचं नवं चैतन्य येईल। मला वाटत नाही फुंडेजी, काँग्रेस हा एक मोठा अजस्त्र असा एक अजगर आहे जो आपल्या पद्धतीने खातो, आपल्या पद्धतीने आराम करतो, आपल्या पद्धतीने पचवतो, आणि या सगळ्यामध्ये इतर कोणी फिट होईल असं मला वाटत नाही। ज्यांना ही टेम्परामेंट नाही आहे, पंकजा मुंडे ज्या पद्धतीने फायर ब्रँड अग्रेसिव्ह लीडर आहेत काँग्रेसमध्ये, त्यांचं टेम्परामेंट मला वाटतं राणे गेल्यानंतर जसं राणेंचं झालं तसं होऊ शकेल। काँग्रेस हा फार डिफिकल्ट पक्ष आहे पंकजा मुंडेंसाठी, त्यांचं टेम्परामेंट मला काही त्या पद्धतीचं वाटत नाही। तर त्यामुळे एकूण पर्यायापैकी वेट अँड वॉच आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, लोकांमध्ये जाणं, लोकांमधला संपर्क कायम ठेवणं, याच्या पलीकडे आज पंकजा मुंडे यांना कुठलाही उपाय नाही। पंकजा मुंडे यांनी जे काही कोशात जाऊन फक्त सोशल मीडिया वाले राजकारण केलेलं आहे, मला वाटतं त्यांनी त्याच्यातही बाहेर पडलं पाहिजे आणि आपला ऍक्सेप्टन्स लोकांमध्ये जाऊन दाखवला पाहिजे। फक्त राजकारण आणि गोपीनाथगडवालं राजकारण या राजकारणाच्या पलीकडे जायला पाहिजे। शेवटी या गडावरनं काही राजकारण होणार नाही, या गडावरनं फार तर मेळावे होऊ शकतात पण राजकारण होऊ नाही शकणार। राजकारणासाठी तुम्हाला लोकांमध्ये जावं लागेल, त्यांचे प्रश्न मांडावे लागतील, सोडवावे लागतील। आज अनेक प्रश्न ओबीसी आणि या बाकी समाजांचे प्रलंबित आहेत, त्या प्रश्नांना कधी पंकजा मुंडे घेऊन लढताना दिसत नाही, पण ज्या ज्या वेळेला त्यांना वाटतं की आपल्याला अन्याय झाला त्यावेळेला ते ओबीसी कार्ड मात्र खेळायचा प्रयत्न करतात। हे
अतिशय अतिशय बालिश आहे, आणि या बालिशपणापासून जर त्या बाहेर पडल्या तरच त्यांचं राजकारण चालू शकणार आहे. उगीच इमोशनल व्हायचं आणि ते ट्विट टाकायचं, बाबा आपल्या वडिलांबद्दल आदर असतोच, प्रत्येकाला प्रेम असतं, पण त्याचं जाहीर प्रदर्शन आणि ज्या वेळेला ते राजकीय पटलावर येतं आणि राजकीय मार्केटमध्ये ज्या वेळेला येतं त्यावेळेला तुमची नाती सुद्धा तपासली जाणार आहेत ना, त्यावेळेला तुमच्या नात्यांना सुद्धा त्या राजकारणाच्या कसोटीवर खरं उतरावं लागेल, त्याच्यावर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्यामुळे तुम्ही बाबा म्हणून जर आलात साथ मारली तर ते तुमचं वैयक्तिक दुःख वेदना असू शकेल, पण त्याचा राजकीय जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मग तुमच्या वडिलांच्या कर्तृत्वापासून तुमच्या कर्तृत्वापर्यंत तुम्हाला उत्तर द्यावी लागणार आहे, याच्यातनं सुटका नाही होणार. तर त्यामुळे पंकजा मुंडे यांना या गोष्टींवर आता थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि राजकारण कठीण आहे, सगळंच राजकारण भावनेने गर्दीने आक्रमकपणे नाही चालत, काही राजकारण खेळीने पण चालतं की राजकीय खेळी ज्या असतात त्या बुद्धिबळाच्या पटलासारख्या असतात, खूप सायलेंटली चाललंच असतं तिकडे सगळं, आणि तिथे टेम्परामेंट लागतं, पेशन्स लागतं, त्या पेशन्समध्ये त्यांची खेळी त्यांचे प्यादे व्यवस्थित बसलेत की नाही आहेत, ते नीट चाल चालतायत की नाहीत, हे सगळं पंकजा मुंडे यांना बघावं लागेल. त्यामुळे पुढची पावलं जपून टाका, काळ फार कठीण आहे, एवढंच माझं पंकजा मुंडे यांना सांगणं आहे. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा देत चला, तुमच्या सर्व प्रतिक्रिया आम्ही निश्चित maxwoman.in या आपल्या वेबसाईटवर प्रदर्शित करणार आहोत. त्यामुळे ज्यांनी काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया इथे नोंदवलेल्या असतील त्या सगळ्यांनी maxwoman.in वर पण जा, आमच्या वेबसाईटवर या सगळ्या प्रतिक्रिया तुम्हाला वाचायला मिळतील बातमीच्या स्वरूपामध्ये, आणि हे लाईव्ह शेअरही करा. तुम्हाला जर पटलं नसेल, एखादा मुद्दा पटला नसेल तर मला निश्चित लिहून पाठवा, स्थानिक राजकारणातले जे काही कंगोरे असतील तेही लिहून पाठवा, कारण आपण अनालिसिस करताना बऱ्याचदा हे वर्बलचं अनालिसिस असतं. मी स्वतः बीडमध्ये बऱ्याचदा गेलेलो आहे, मी फिरलेलो आहे, त्यामुळे मी लोकांकडनं जे काही ऐकलेलं आहे त्यांचे अनालिसिस त्यांचे इनपुट्सच्या आधारे बोलतो, पण काही मुद्दे चुकू शकतात, काही मुद्दे राहून जाऊ शकतात, नजर चुकीने किंवा संदर्भ चुकीचे जाऊ शकतात, तर हा स्कोप इथे आहे बिलकुल, कारण हा संवाद आहे आपल्या सगळ्यांचा. त्यामुळे जर माझ्या या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की काही कमतरता राहिलेली आहे तर निश्चित तुम्ही लिहून पाठवा, आणि स्थानिक राजकारणामध्ये जर काही आणखी तुम्हाला बारीक दुवे माहीत असतील तर लिहून पाठवा. तुमच्या सगळ्यांच्या सूचनांचं निश्चित स्वागत आहे, धन्यवाद.